कुठे नाही तुम्हाला पडेल व्हॉट्सअप कलेक्टर वगैरे हा शापस कोण काही नाही नाही तसं काहीच नाही साडेबारा एकर जमीन आहे मला, कोणा भावाची जमीन आहे, इथं काही 30-40 एकर जमीन आहे टोटल माझी वैयक्तिक आहे 12.5 एकर, भावाची असं 36 एकरचा नंबरच आहे। हे खोदकाम पुन्हा कसं आहे, जमिनीला बिना पाण्याची काही जमीन होत नाही, त्याच्यामुळे ध्यानात आलं म्हणून विहीर खोदली। आता चांगलं वाटतं, मस्त वाटतं। ही विहीर आहे 202 फूट रुंदीची, 41 फूट खोलीची। ह्याच्यामध्ये पाणी 10 कोटी लिटर साचते। खर्च 1.5 कोटी रुपये गेले याला। कुठली घेता तुम्ही? आता मोसंबी आहे, जांब आहे, मोसंबी 8 एकर, जांब 2 एकर, आता टरबूज आहे लावलेलं काही। बगीचा पाण्याचं व्यवस्थापन कसं करणार तुम्ही? आता या फळ बगीच्यासाठीच कसं करणार? कशा हे सुचलं कसं नेमकं तुम्हाला? सुचलं म्हणजे जमिनीला पाणी, हे आपल्याकडे पाऊस बीड जिल्ह्याला हमेशा कमी पडतो ना, कमी जास्त, कधी 1-2 वर्ष कंटिन्यू पाऊस पडत, 1-2 वर्ष पडत नाही, आणि जमिनीला फळ बगीचा म्हणल्यावर बिना पाण्याचं होत नाही, त्याच्यामुळे ते ध्यानात आलं म्हणून ही विहीर खोदली मी। तुम्हाला वाटलं होतं एवढी चर्चा होईल तुमची? नाही, असं नव्हतं वाटलं चर्चा होईल म्हणून। आणि एकूण खर्च किती झाला होता याचं मटेरियल कुठे टाकलं? याचं मटेरियल आम्ही आयर राष्ट्रीय मार्ग चालला होता इथून, आता याच्यातलं मटेरियल दुसरीकडे जागा गोतायची म्हणल्यावर एवढं मोठं करायला परवडतच नाही, तर मग मी याच्यावर आयर बिवायला दिला, त्याचे 2 पैसे मला मिळाले, त्याचं लिफ्ट मग भेटली मला। काय करणार तुम्ही याच्यामध्ये? आता काय, हे शेतीसाठी फळबागेसाठीच पाणी, याच्यामध्ये मच्छी सोडली मी 30-30 हजार, ते 5 हे याच्यामध्ये मासे पोसत नाहीत। काय सांगा दादा, एक आपल्या जिल्ह्यातला शेतकरी आहे, अशा आधुनिक शेतीकडे वळतो आणि ही एवढी मोठी विहीर पाहून कसं वाटतंय? खरं तर खूप चांगला प्रयोग या ठिकाणी बजगुडे पाटलांनी केला, याचं मनापासून कौतुक वाटतं आणि त्यांचं अभिनंदनही करावं वाटतं, कारण बीड जिल्हा हा नेहमीच दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून संबोधलेला जातो आणि 2018ला लातूरमध्ये ट्रेननी त्या ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयोग केला होता शासनाने, त्या पातळीवरती हा कुठंतरी खूप आशादायक आणि दिलासादायक प्रयोग आहे। बीडमध्येच नाही, म्हणजे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच नाही तर जो शेतकरी वर्ग आहे भारतभर म्हणा किंवा बाहेरही असे वेगवेगळे प्रयोग निश्चितपणे राबवले जातील आणि त्याचा पायंडा या महाकाय विहिरीनं होतोय त्याचा निश्चितच आम्हाला गेवराईकर म्हणून मनापासून अभिमान आहे।
विहीर आधी पाहिली होती कशी कधी? नाही, एवढी प्रचंड विहीर बघितली नव्हती. ते बघताना तलावासारखं वाटतंय, पण प्रचंड मोठी विहीर आहे. आणि याच्यात निश्चितच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतील. आपल्याकडे एक साधारण एक पीक निघायचं, दुसऱ्या पिकाला कुठंतरी ओढतान व्हायची, पण असे जर प्रयोग जर राबवले तर जो युवा वर्ग आहे, जो फक्त परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलाय किंवा नोकरीच्या पाठीमागे लागलाय, तो निश्चितपणे असे काही प्रयोग बघितल्याच्या नंतर वळण्याचं धाडस करेल. आणि पिकाचे जे दोनच टप्पे होते त्याच्यात वेगवेगळी पिकं घेईल, भाजीपाल्याची घेईल, हंगामी पिकं घेईल किंवा खरीप पिकं घेतील, फळबागेचे वेगवेगळे प्रयोग राबवतील. यामुळं निश्चितपणे इथालच्या अर्थकारण तर चांगल्या पद्धतीचं होईलच, त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही एक सन्मानाची वागणूक आणि आदर मिळेल असं मला मनापासून वाटतं.